वजन कमी करण्याच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला कळतच नाही आहे की सुरुवात कुठून करायची, किंवा तुम्ही काही ना काहीतरी वजन कमी करायला करत आहात पण तुमचं वजन कमी होत नाही असं तुमच्यासोबत पण होत असेल तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे. थोडक्यात आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला नेमकी कशाची गरज आहे ना ते ओळखून चला. खूप जणांना असं वाटतं की वजन कमी करण्यासाठी जिमला जावं लागतंय, रनिंग करायला जावं लागतंय, योगा करावा लागतो, एक्सरसाइज, झुंबा, बरेच काही काही प्रकार. खरं सांगायला गेलं तर 80% फरक हा फक्त तुम्ही व्यवस्थित आणि योग्य आहार घेतल्याने पडतो हे सर्वात आधी समजून घ्या. हो, तुम्हाला वजन कमी करण्यासाठी 80% मदत करत असते तर ती म्हणजे कसली, तर ती फक्त आणि फक्त तुम्ही नेमके काय आणि किती प्रमाणात खात आहात हे ओळखण्याची. हो, जेव्हा मी माझं वजन 86 किलो झालेलं होतं तेव्हा मी माझा प्रवास हा जेवणावर लक्ष देऊन केला, कारण की 2 जुळ्या मुली आणि त्या अगदी छोट्या आणि मला बाहेर फिरायला जाणं, जिमला जाणं शक्यच नव्हतं. अशा वेळेस मी सर्वात पहिले काय काय बदल केलेले ते नक्की ऐका. सर्वात पहिले तर मी माझी अति जास्त साखर गोड खाण्याचं प्रमाण हे बंद केलं किंवा कमी केलं म्हणू शकताय. हो, मी चहा नाही सोडू शकली अजून पण मी चहाच्या व्यतिरिक्त मी मिठाई किंवा दुसरे गोड पदार्थ हे अगदी आणि अगदी पूर्णपणे बंद केलेले आहेत. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप महिला नाश्ता करत नाही आणि मी देखील करत नव्हते. नाश्ता केल्यामुळे जेवणाची भूक लागत नाही असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यामुळे मी नाश्ता करताना नेहमी हा विचार करायची की मला भूकच लागत नाही आहे म्हणून मी नाश्ता करत नव्हते. आणि जेव्हा मी माझ्या ह्या सवयी बदलल्या तेव्हा मला हे कळालं की नाही, नाश्ता करणं गरजेचं आहे, कारण की जर नाश्ता नाही केला तर मी खूप जास्त जेवण करते आणि मी खूप ओव्हर इटिंग करते. म्हणून मी सर्वात पहिली सवय लावली ती म्हणजे नाश्ता. पण नाश्ता म्हणजे रात्रीची शिळी खिचडी नाही हे तुम्हाला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, काहीही खाऊ नका. नाश्ता म्हणजे तुम्ही अगदी चांगला आपल्या घरी बनवलेले एक योग्य पदार्थ जो कमी तेलामध्ये बनवलेला असेल आणि ज्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण कमी असेल. फॅट्स हे नेमकं काय आहे? फॅट्स म्हणजे की तुम्ही बटाटे थोडे कमी खा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मैदा बंदच करा, मैदा हा अजिबात खाऊ नका. आणि अगदी सोपं सांगायला गेलं ना तर मग नाश्त्याचं ताट असं कसं हिरवं पिवळं लाल दिसायला हवं ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे नाश्त्याचे योग्य प्रकार खायचे आणि नाश्ता हा चांगला पोटभर केला की जेवण हे लिमिटेड करायचं ही खरी वजन कमी करण्याची योग्य पद्धत आहे. जेवणामध्ये छान भाजी पोळी थोडंसं दही किंवा डाळ रोज तुम्हाला जेवणामध्ये काही ना काही पातळ खायचं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणे खूप जास्त गरजेची आहे की तुम्हाला काकडी खाणं अगदी गरजेचं आहे. काकडी, कच्चा कांदा आणि बिटाचा तुकडा हा तुम्हाला जेवणाच्या ताटात ठेवायचाच आहे. चांगला नाश्ता केल्यावर तुम्हाला जेवण जे आहे तर ते जेवण अतिशय कमी प्रमाणात जातं आणि तुम्हाला दुपारी थोडंसं जेवल्याने आळस येत नाही, तुम्ही झोपा काढत नाही आणि तुमचं पोट वाढत नाही. हा अगदी सोपा फंडा आहे. पाणी व्यवस्थित प्या. बऱ्याच जणी ड्रायफ्रूट्स खात नाही. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ड्रायफ्रूट्स खा, कारण की त्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रवास करायला जातो तेव्हा सर्वात पहिले आपले केस गळायला सुरुवात होते. म्हणून तुम्हाला रेग्युलरली ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला भिजवलेली 3 ते 4 बदाम सकाळी उठल्यावर खाणं अगदी गरजेचं आहे. जर तुम्ही भिजवलेली बदाम नाही खाऊ शकत आहात तर किमान साधे मणुके तुम्ही भिजत घाला आणि मणुके सकाळी उठल्यावर चावून चावून खा तरीसुद्धा खूप चांगला फरक पडतोय. संध्याकाळचा आहार हा अतिशय अगदी साधा आणि सोपा आणि हलका घ्या. नेहमी लक्षात घ्या, आपला नाश्ता हा राजासारखा असावा, जेवण हे राजकुमारासारखं असावं आणि आपलं रात्रीचा आहार हा अगदी भिकाऱ्यासारखा असावा हे अगदी अगदी आणि साधं सोपं उत्तर आहे. म्हणून नेहमी लक्षात घ्या की तुमचा रात्रीचा जो आहार आहे तो अगदी साधा असावा. भाजी भाकर खा, भरपूर सारा कांदा टमाटा टाकलेली भेळ खा, त्यानंतर तुम्ही मसाला खिचडी खा, भरपूर साऱ्या डाळी वगैरे एकत्र केलेल्या जे खिचडी आहे ती तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं वजन अगदी नियंत्रणात येणार आहे. मी तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे आज दुपारी 3 वाजता आणि त्या सेशनचा हा विषय आहे की तुम्ही वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करतायत पण नेमकं चुकतं कुठं आहे आणि वजन कमी का होत नाही आहे यावरचं आजचं दुपारी 3 वाजेचं फ्री सेशन आहे, जे बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि हो, मी तुमच्यासाठी एक शॉर्ट कोर्स घेऊन आलेली आहे जो की आहे 6 दिवसांचा आणि ज्यामध्ये मी तुम्हाला 6 दिवस मी स्वतः ज्या नाश्त्यासाठी रेसिपी बनवते त्या तुम्हाला प्रॅक्टिकली बनवून दाखवणार आहे. हो, मी माझ्या स्वतःच्या किचनमध्ये तुम्हाला 6 दिवसांच्या 6 रेसिपी नाश्त्यासाठी कसं असायला हव्या ते शिकवणार आहे. तुम्हाला पण जर हा कोर्स करायचा असेल तर मला 7775925370 ह्या नंबरवर कॉल
करा किंवा मेसेज करा. आणि उद्या दुपारी 3 वाजेच्या सेशनचा विषय तुम्हाला मी आजच सांगून देते. आणि उद्याचा विषय आहे की कॉम्पॅक्ट पावडर लावायची की बनाना पावडर लावायची की ट्रान्सल्युशन पावडर लावायची. चेहऱ्याचा बेस हा नेहमी प्लेन राहण्यासाठी तुम्हाला नेमकी पावडर कोणती लॉंग लास्टिंग आणि बेस्ट राहणार आहे यावरचं आज उद्या दुपारचं 3 सेशन. अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आणि अशाच आमच्या आणखीन सेशनसाठी आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.